नमस्कार, स्वागतम, सुस्वागतम। आमच्या चॅनलच्या गायनिक कट्ट्या या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे। मंडळी, आपल्याला माहिती आहे की या गायनिक कट्ट्याच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण गायनिक विश्वातल्या सुप्रसिद्ध कर्तृत्ववान भरीव असं योगदान देणाऱ्या व्यक्तींशी आपण बातचीत करत असतो, मनमोकळ्या गप्पा मारत असतो। आज देखील आम्ही आपल्या भेटीसाठी एक खास मेहमान, एक खास अतिथी घेऊन आलो आहेत। काय म्हणालात, नाव काय त्यांचं? अ थांबा थांबा, सांगतो ना। पण त्यापूर्वी एक डिस्क्लेमर आहे। काय? या कार्यक्रमाचा उद्देश केवळ करमणूक, एक गंमत, एक टाइमपास। या कार्यक्रमात आपल्याच गायनेकोलॉजिस्टची आम्ही खिल्ली उडवलेली आहे। थोडीशी अतिशयोक्ती आहे, कुणाच्या भावना दुखवणे हा उद्देश तर निश्चितच नाही। असं भावना जर कोणाच्या दुखवल्या जाणार असतील तर सर्वप्रथम कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी आपली क्षमा मागतो। यातील पात्र, यातले कॅरेक्टर्स हे सगळे काल्पनिक आहे। आय होप यू विल टेक इट स्पोर्टिवली अँड एन्जॉय द प्रोग्राम। तर मित्र हो, बडे बुजुर्ग अनुभवी माणसं आस्था आणि संस्कार वगैरे चॅनलवर दिसणारे सर्व गुरुवर्य लोक काय सांगतात, काय सांगतात? भूतकाळात काय घडलं ते विसरा, भविष्याची चिंता सोडा। तसं जर नाही केलं तर वर्तमानातील क्षणाचा आपण आनंद घालून बसू। आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे। वैद्यकीय क्षेत्र त्याला अपवाद कसा असणार? गंमत सांगतो तुम्हाला, एकदा काय झालं, एक बाप, कशी विचित्र परिस्थिती, कशी विचित्र स्पर्धा झाली आहे बघा। एक बाप आपल्या शाळकरी मुलाला बदडतोय आणि तितक्यात त्याचा मित्र येतोय। तो पाहतोय की आपला मित्र त्याच्या शाळकरी मुलाला बदडून काढतोय। तो म्हणतो, अरे काय वेड्यासारखा मारतोयस, काय काय झालं, काय या मुलाला का मारतोयस तू? तो म्हणे, तुला काय करायचं, त्याच्या परीक्षेचा निकाल उद्या आहे। अरे उद्या निकाल आहे तर मग आज का मारतोयस? तो म्हणतो की मला उद्या गावाला जायचं वेळ। ही अशी परिस्थिती आहे। एकदा काय झालं, आपण इथे सगळे बिझी प्रॅक्टिशनर्स आहेत, तसाच एक बिझी प्रॅक्टिशनर प्रॅक्टिस करत असताना त्याचा नळ नादुरुस्त झाला। मग त्यांनी प्लंबरला फोन केला, प्लंबर आला। हा आपला ओपीडीत वगैरे याचे सगळे काम चालू, तितक्यात प्लंबर येतो आणि नळ दुरुस्त करतो आणि म्हणतो की साहेब हो गया। ते म्हणे, हां ठीक आहे, कितने पैसे हो गए? तो 5,000 रुपये। एक नल दुरुस्त करने के 5,000 रुपये? तुम्हारे को मालूम है क्या मैं क्या करता हूँ 5,000 रुपये कमाने के लिए? एक डॉक्टर को क्या करना पड़ता है? हाँ डॉक्टर साहब, मुझे मालूम है, मैं पहले डॉक्टर ही था इसलिए आज प्लम्बर हो गया। तर मंडळी, भविष्यात अशा काही नवीन आणि विचित्र घटना घडण्याच्या शक्यता आहेत। या नवीन घटनेसोबत नवीन व्यक्तिमत्वही तयार होणार आहेत, नवीन पर्सनॅलिटीज तयार होणार आहेत। अशीच एक व्यक्ती आज आपल्या भेटीसाठी येणार आहे। त्या व्यक्तीचं नाव आहे, ओ सस्पेन्स, नाव नंतर सांगतो। त्यांची नुकतीच एका संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे। संघटनेचं नाव ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुम्ही जरा भुचकळ्यात पडाल। त्या संघटनेचं नाव आहे AIALGH, ऑल इंडिया असोसिएशन ऑफ हजबंड्स ऑफ लेडी गायनेकोलॉजिस्ट। आय रिपीट, ती संघटना आहे AIALGH, ऑल इंडिया असोसिएशन ऑफ हजबंड्स ऑफ लेडी गायनेकोलॉजिस्ट। अशी संघटना काही असू शकते असा काय प्रश्न विचारता? येस, अशी संघटना आहे, निर्माण झाली आहे, किंबहुना त्याची खूप आवश्यकता होती। या संघटनेचे एम्स काय आहेत, ऑब्जेक्टिव्ह काय आहेत, अशी संघटना का निर्माण करावीशी वाटली,
अनेक प्रश्न तुमच्या डोक्यात असतील ना, जास्त डोक्याला ताण देऊ नका। या संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षांचीच म्हणजेच भारतातील तमाम लेडी गायनेकोलॉजिस्टच्या पतिराजांची ही संघटना आहे। त्या संघटनेच्या अध्यक्षपदी ज्यांची बिनविरोध अशी निवड झाली आहे त्या व्यक्तीचं आपण गायनिक कट्ट्यावर स्वागत करतोय। सो लेडीज एंड जेंटलमन, पुट युअर हँड्स टुगेदर अँड गिव्ह हिम अ बिग हँड। टाळ्याच्या जोरदार गजरात स्वागत झालं पाहिजे। वाह 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 वाह, ये डॉन का नाम आप जानना चाहते हैं? या स्वागतम सुस्वागतम, डॉक्टर दीन दयाल, नाव है डॉक्टर दीन दयाल, हार घाल तो। हार? हो मला हार हो। हा हार नहीं है, मग ये हार नहीं है, मेरी जीत है। क्या बात है? हो माझ्या नशिबी पहिल्यांदा हार आला तो माझ्या लग्नात, बर, आणि नंतर आता। आता पुढे भविष्य? थँक्यू थँक्यू। तुमचे पाय कुठे आहेत? अरे तुमचे पाय कुठे आहेत? अरे अरे असं करू नका दीन दयाल, बसा बसा बसा। अहो तुम्ही मला थँक्यू कशाला म्हणताय? मीच तुम्हाला थँक्यू म्हणतो, बसा। तुम्ही वेळात वेळ काढून इथं आलात, तुम्ही वेळात वेळ तुम्ही बिझी असता, तुम्हाला भारतभर फिरावं लागतं आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही इथं आलात, तुम्ही वेळात वेळ काढलात, तुम्ही बिझी असता, तुमचा वेळ महत्त्वाचा असतं। अहो वेळात वेळ वेळात वेळ वेळात वेळ काय चाललंय तुमचं? मला भरपूर वेळ आहे। हा मला भरपूर वेळ आहे पण फुरसत नाही। वेळ आहे पण फुरसत नाही, मला समजलं नाही। द्या टाळी, मलाही नाही समजलं। म्हणजे तुम्हाला जर समजवायचं असेल ना, म्हणजे समजून घ्यायचं असेल ना, तर तुम्ही काय करा, माझी एक मुलाखत घ्या, म्हणजे तुम्हाला आपोआपच समजेल। मुलाखतीसाठीच मी आपल्याला निमंत्रण दिलंय। तर डॉक्टर साहेब, डॉक्टर दीनदयाल, ठीक आहे, ही ए आय, अरे ही काय शिवी देतो काय? नाही बस बस बस। अहो सर, मी तुमच्या संघटनेचं नाव घेत होतो, ही ए आय ए एल जी एच ही संघटना आहे तरी काय? मुळात ही संघटना अस्तित्वातच काली ही आहे, या संघटनेचा उद्देश काय? तुम्ही काय करणार काय या संघटनेने? एक मिनिट, तुमचं माझं लग्न झालंय? नाही सर। मग माझ्या बायकोसारखे असे धडाधड 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 राजधानी एक्सप्रेस सारखे का प्रश्न विचारताय? हो हो सॉरी सर सॉरी, चिडचिड होते हो, चिडचिड होते माझी, हो ना? हा मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो, पण जरा दमानं घ्या थोडं। बरोबर, ठीक आहे डॉक्टर साहेब, सांगा ही संघटना काय? नमस्कार, डॉक्टर दीनदयाल आजच्या शेळ्या बातम्या देत आहे। म्हणजे त्याचं काय आहे की ए आय ए एल जी एच म्हणजे ऑल इंडिया असोसिएशन ऑफ हजबंड ऑफ लेडी गायनेकोलॉजिस्ट। अरे बापरे, थाप लागली, ही फार मोठी संघटना दिसतेय, जरा आरामात। हा तुमचे काय सर? ही अशी म्हणजे नव्याने स्थापन झालेली संघटना आहे। बर, म्हणजे आमच्या डॉक्टरांमध्ये लेडी गायनेकोलॉजिस्टचे नवरे ही एक वेगळी कम्युनिटी आहे। हो वेगळी जमात आहे। म्हणजे काय आहे की तसे आमचे प्रश्न जुनेच आहेत, म्हणजे प्रश्न सगळ्यांचे सारखेच आहेत, आणि इतकी वर्ष आम्ही ते व्यक्तिकरित्या वैयक्तिकरित्या सोडवायचा प्रयत्न केला। बर मग पण
पण आमच्या या प्रश्नांना वाचच फुटत नव्हती. आणि म्हणून ही वाचा फोडण्याकरता अरे का ग्लास फोडू नका. बस बसा. सॉरी. हा कार्यक्रम लाईव्ह चालू आहे, लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे. तुमच्या मॅडम बघत असतील. तुम्ही वाचा फोडायच्या गोष्टी करताय, वाचा बंद तर होणार नाही ना. काय फालतू जोक मारतो. सॉरी. काय आज मी माझं काळीज घट्ट करून आलोय. हो हा म्हणजे असा घट्ट आहे काळीज माझं. घाबरणार नाहीये. व्हेरी गुड. तुम्हाला विचारा काय विचारायचं ते. हा हा ठीक आहे, विचारतो. काळीज घट्ट केलंय ना. हा असे कोणते प्रश्न आहेत की तुम्हाला सारखे भेडसावत आहेत? असे कोणते प्रश्न आहेत? हो प्रश्न. हो प्रश्न. हो प्रश्न नाही हो, व्यथा आहेत आमच्या. व्यथा म्हणजे आम्हाला नवरा म्हणून आमचा हक्कच गाजवता येत नाहीये. नवरा म्हणून हक्क गाजवता येत नाही ना. सगळ्या नवऱ्यांना जे करायला मिळते ते तुम्हाला करायला मिळत नाही की काय? नाही म्हणजे अगदीच असं नाही. तेच म्हणतो. पण फार थोड्या वेळा संधी मिळते हो. असं का बरं? हो कारण आमची ही रात्रभर एकतर लेबर रूम मध्ये असते किंवा ओटी भरत असते, म्हणजे आय मीन ओटीत असते. अच्छा अच्छा. बर बर. खूप कठीण आहे बघा तुमचं. अजून कोणता मुद्दा, कुठला मुद्दा तुमचा? मुद्दा 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 कसला? आमच्या अस्तित्वावर मुद्दा येतो. मुद्दा काय झालं? म्हणजे आम्हाला स्वतःची अशी आयडेंटिटीच नाहीये हो. हो म्हणजे आम्हाला म्हणजे अशा फलाना फलाना रेडी गायनेकोलॉजिस्टचा नवरा असं म्हणून ओळखलं जातं. नाही हे असं असेल तर ते चूक आहे. बरं चूक आहे ना? हो चूक आहे का ना? हो. मग आम्ही काय क्वालिफाईड नाही हो? हो. हा आम्ही काय डॉक्टर नाही हो? हो. आम्ही काय ते हे आहोत? आम्ही काय पैसे कमवत नाही? हो. आम्ही काय ते आहोत? तरी आमची ओळख म्हणजे ह्या ह्या गायनेकोलॉजिस्टचा नवरा अशीच. नाही हे कुठेतरी थांबलं पाहिजे. शांत व्हा धनराज, दीनदयाल शांत व्हा. अहो मी तुमच्या भावना समजू शकतो. मी देखील पुरुष आहे. एक पुरुष दुसऱ्या पुरुषाच्या भावना समजून नाही घेणार तर कोण घेणार? हा तुम्ही माझ्या भावना समजू शकता? हो माझ्या भावना समजू शकता. माझ्या भावना समजू शकता. किती छान वाटलं मला. हो हो तुम्ही काळजी करू नका. तुम्ही तुमच्याकडे रुमाल? हो हो. थँक्यू थँक्यू. फार बरं वाटलं. तुमच्याकडेच ठेवा तुमचा रुमाल. तुमच्याकडेच ठेवा. बघा मला. थँक्यू. रुमालही मिळाला. आता आपण मुलाखत पुढे घेऊ. तुम्ही असं म्हणालात की आम्ही तर आमची कामं करतो पण त्यांच्या कामात देखील आम्ही मदत करतो. म्हणजे काय? हा अशी कोणती कामे आहेत की तुम्हाला ते जाचक वाटतात? जाचक? हो अशी कुठली कामं जाचक वाटतात? क्यों इज्जत का फालुदा बना रहे मामू? म्हणजे ही मीटिंग म्हणजे ही मुलाखत लाईव्ह चालू आहे ना? हो लाईव्ह चालू आहे. तुम्हाला सांगितलं ना. म्हणजे आमच्या मॅडम ही मुलाखत बघतही असतील आणि ऐकतही असतील ना? हो हो. मग नको. मग नको? नाही मी काही बोलत नाही. हो मुलाखत आहे आणि तुम्ही काळीज घट्ट करून आलाय. अरे आज तुम्ही फक्त एक डॉक्टर दीनदयाल म्हणून नाही आहे, तुम्ही अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष आहात. तुम्ही असं घाबरून कसं चालेल? कार्यक्रम लाईव्ह जरी असला तरी तुम्ही बिनधास्त बोला. अहो आता जर बोलला नाही तर तुम्ही संघटनेचे प्रश्न कसे सोडवताल ते काय नाही. मला असं वाटतं आज होऊनच जाऊ द्या. असं म्हणता? मन मोकळा करा. ठीक आहे आज होऊनच जाऊ दे. वा नाही नको नको नको. होऊन जाऊ द्या. काळजीच घट्ट केलंय तुम्ही. असं म्हणता? हो होऊनच जाऊ दे.
नको नको होऊनच जाऊ द्या, नको होऊनच जाऊ द्या, नको होऊनच जाऊ द्या, नको काय? अरे घ्या देवाचं नाव आणि करा सुरू, काय घाबरू नका. असं म्हणता हो, असं म्हणता हो. जय नको. अरे नको, असं घाबरून चालणार नाही. तुम्ही देवाचं नाव घेताय ना? मी असं करतो, मी देवीचं नाव घेतो. हा देवीचं नाव. मारी तुझ संसारी, अनाथनाथ अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरण ते वारी. ओ ओ डॉक्टर साहेब, तुमची दुर्गा पूजेसाठी मी बोलवलं नाही, इथं मुलाखत आहे. आणि तुम्ही, तुमची काय काम आहेत, कोणती काम आहेत जी तुम्हाला जाचक वाटतात, हा प्रश्न विचारलाय मी तुम्हाला. तुमचं झालं असेल दुर्गा पूजन तर बोला. बर सांगतो. त्याच काय आहे की साधारण आमची कामं जी आहेत ना, ती दोन भागामध्ये डिवायडेड असतात. बर. हा, एक तर हॉस्पिटल संबंधी कामं आणि दुसरं म्हणजे घरची कामं. अच्छा, हॉस्पिटल संबंधी कोणती कामं आहेत? आता हॉस्पिटल संबंधी कामं म्हणजे उदाहरणार्थ एखादी बाई बाळंतपणा करता आली तर तिच्या नवऱ्याशी म्हणा, नातेवाईकांशी म्हणा, असं उगीच गप्पा मारत बसायचं. हे काम आहे? हा, त्यांच्या फालतू प्रश्नांना काहीतरी उत्तर देत राहायची. कंटाळ येतो, कंटाळ येतो, भयंकर कंटाळ येतो. तुम्हाला माहितीये का एकदा काय झालं? काय असं, घरच्या कपड्यात मी असा तिकडे एक एक्सपेक्टिंग फादर होता. तर बाई तर आतमध्ये गेली होती लेबर रूम मध्ये आणि तो बाहेर बसला होता. असं घरच्या कपड्यात त्याच्याशी मी गप्पा मारायला बसलो. तेवढ्यात आमची सिस्टर धावत धावत आली आणि ती माझ्याकडेच आली, म्हणाली कॉंग्रॅच्युलेशन, तुम्हाला मुलगा झालाय, द्या 500 रुपये. झालं, कठीण आहे बाबा. मला एक कळत नाही, हे बोर काम आहे, कंटाळवाण आहे. माझ्या मते तुम्ही गायनेकॉलॉजिस्ट नाहीये. नाही ना. मग गायनेकॉलॉजीशी संबंधित, बाळांतपणाच्या संबंधित नातेवाईकांनी आणि त्या नवऱ्याने विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं बरोबर देऊ शकता? म्हणजे अरे तुम्हाला, तुम्हाला तो पिक्चर आठवत आहे का डॉन, अमिताभ बच्चनचा? हा, अमिताभ बच्चनचा डॉन आठवत. हा, त्या पिक्चर मध्ये एक डायलॉग आहे. बर. म्हणजे अमिताभ बच्चन असा पुलावर फिरत असतो आणि खाली तो इफ्तेकार जो असतो ना, असा असा काळा आंधळ्यांसारखा चष्मा घालून उभा असतो. हो हो. तेव्हा तो अमिताभ बच्चन कसं म्हणतो? काय म्हणतो? डॉन के बारे में मैं इतना सब कुछ जान चुका हूं कि अब मेरी याददाश्त वापस आ सकती है. करेक्ट. तसाच तसाच डायलॉग इथेही मी मी असाच डायलॉग मारतो. काय? ऑब्स्टेट्रिक के बारे में मैं इतना जान चुका हूं कि पेशेंट और उसके नातेवाईक को कंफ्यूज कर सकता हूं. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. वाह. बरं, हॉस्पिटलशी संबंधित अजून काही कामं? काम म्हणजे एक आहे का, पोस्टा राहून घ्या, टाके बघा, ड्रेसिंग बघा, बाळ नाही रडलं तर पीडियाट्रिशियनला फोन करा, रडलं तर पीडियाट्रिशियनला फोन करा. कधी कधी काही जरी नसलं तरी नुसताच फोन करतो मी. हो. मग त्यातून ऑपरेशन थिएटरची कामं, त्यातून तिथले ड्रग्ज बाण, मग सगळं धुबी आला का नाही, बायका आल्या का नाहीत, साफसफाईचे काम आले का नाही, असं. अरे अरे सर सर सर, तुम्हाला भाप लागली, तुम्ही असं करा, पाणी प्या, तुमच्या घशाला कोरड पडली आहे, पाणी प्या बरं जरा. थँक्यू थँक्यू थँक्यू. मी देखील पितो. तर अशी सगळी कामं असतात. थोडं रिलॅक्स झालात ना? हा, पाणी पिल्यामुळे. हो. बरं, अजून काय, मुलगा वगैरे बाळा? हो, ते तर आमचं पहिलं काम असतं. काय? हा, मुलगा झाला की बाहेर यायचं आणि अभिनंदन करायचं. अरे वा, आणि मुलगी झाली तर अभिनंदन करायचं. हा ठीक आहे, मग काय हरकत नाही. ठीक आहे. बरं, ही झाली हॉस्पिटलची कामं. हा, घरगुती कामं कोणती आहेत?
अहो घरगुती काम म्हणजे सगळ्या मुलांची काम मीच करतो. अच्छा तुमच्या मुलांची? ते लहान होते तेव्हा मीच सगळं करायचो. बर. हो त्यांना उठवायचं, त्यांचं नाणं धुणं करायचं, आणि धुणं नाणं करायचं. बर. मग त्यांना कपडे घालायचे, मग त्यांना खायला घालायचं, त्यांना शाळेत सोडायचं, शाळेतून परत घेऊन यायचं, मग आणल्यानंतर परत खायला घालायचं, मग त्याला झोपायला घालायचं, मग संध्याकाळी खेळायला घेऊन जायचं, मग तिथून परत आणायचं, मग परत खायला घाला घालायचं, आणि मग परत झोपवायचं. म्हणजे खरंच तुम्ही मुला बाळांची सगळी कामं केली छोटे असताना? ब्रेस्ट फीडिंग सोडून जे काय आहे ना ते सगळं केलेलं आहे मी. अरे राम राम राम. हो आता याच्या उपर बघा, हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हणू नका. म्हणत नाही. तुम्ही बारशाचा कार्यक्रम म्हणू नका. म्हणत नाही. तुम्ही डोहा जेवणाचा कार्यक्रम म्हणू नका. म्हणत नाही. नाही कारण मी म्हणतोय ना. हो तर लग्न असो, मुंजा असो, गायनॅक सोसायटीचा कल्चरल कार्यक्रम असो, हा तिथे ड्रायव्हर म्हणून मलाच जावं लागतो. अरे हो हो फार कंटाळ आहे तुम्हाला, कंटाळ आहे तुम्ही, तुम्हाला सांगतो. हो ना. अशा कठीण परिस्थितीला एकदा मला असं तोंड द्यावं लागलं तुम्हाला माहितीये. हा म्हणजे सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही. असं काय झालं? हो एकदा काय झालं, आमच्या मी असा घरी बसलो होतो, घरच्याच कपड्यात होतो. मॅडम आल्या तयार होऊन टापटाप, चला म्हणल्या आपल्याला हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला जायचं आहे. मी म्हटलं अगं मी जरा कपडे तर बदलतो. नाही नाही उशीर झालाय, तुम्हाला कोण कुठे आतमध्ये यायचंय, तुम्ही गाडीतच बसा. अच्छा. हो असं म्हणून निघालो मी. निघालो तिकडे, त्या कार्यक्रमाच्या तिकडे आलो. कार्यक्रमाच्या तिकडे आल्यानंतर मॅडम तो उतरून टप 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 निघून गेल्या. बर. इथे एक बाई होती. अच्छा. हा बहुतेक गायनेकॉलॉजिस्टच असावी. बर. म्हणजे तरुण बाई होती. बर बर. ती पाहून माझ्याकडे हसली. क्या बात. हो हसली. अरे मी पण हसलो. केस आहेत? हो. तेवढ्यात हा ती शेजारच्या उभीला उभी असलेल्या बाईला काय म्हणली माहितीये? काय? हे मॅडमचे ड्रायव्हर नाहीत बर. हा हे मॅडमचे मिस्टर आहेत. अरे काय पाहिजे ती. सगळी हवा गेली माझी. अरे अरे. हा तेवढ्यात मागून एक दुसऱ्या गाडीचा ड्रायव्हर आला. हा मला कसं म्हणतो? काय आम्ही काय ड्रायव्हर आहे का? तो आहे जरा राईट को दाबा. हा असं. अरे बापरे. असा प्रॉब्लेम येतो, कंटाळ येतो, कंटाळ येतो. बर बर. अजून कुठली काम? घरगुती, अर्थव्यवहार वगैरे? आता ते सोडाच हो. हा म्हणजे बँकेच हिला हो का ठोकळत नाही. आय टी सही करता येते फक्त. अच्छा. ते मलाच पाहावं लागतं. बर. नगरपालिकेची सगळी काम, एक तो शॉप ऍक्ट लायसन्स, दोन तो फायर एनओसी, तीन ते हे, चार पाच सहा सात आठ नऊ दहा, आणि शेवटी पीसीपीएनडीटी. ओ पीसीपीएनडीटी. पीसीपीएनडीटी चे काम तुम्ही करता? भयंकर रिस्की काम आहे. अहो सोनोग्राफी तर त्या करतात ना. मग त्या अपलोड करत नाहीत का बर्थ रेकॉर्ड? सगळं मलाच करावं लागतं, डोळ्यात तेल टाकून सगळं करावं. अरे खूप रिस्की आहे. कंटाळ येतो, कंटाळ येतो. सॉरी सॉरी डॉक्टर साहेब, मला असं वाटतं की मी तुमच्या भावना दुखवल्यात. आपण असं करू, आपण विषय चेंज करू प्लीज. हा विषयच नको. नकोच नकोच. ठीक आहे, मला तुम्ही सांगा तुम्हाला खायला काय आवडतं, म्हणजे आय मीन तुमची आवडती डिश कोणती? चॉईस आहे आम्हाला, पेढा नाही तर बर्फी. दोन म्हणजे एके काळी असा खवय्या होतो, पण आता काही नाही. हा मुलगा झाला तर पेढा, मुलगी झाली तर बर्फी. हा अहो पेढ्याच्या इतक्या डिशेस येतात मला. पेढ्याची पोळी येते. तुम्हाला पेढ्याचा समोसा माहितीये का? पेढ्याचा समोसा? हा हा पेढ्याचा समोसा. एकदा तर मी पेढ्याचा सँडविच करून खाल्लाय. काय बात. तुम्ही खरोखरच म्हणजे ग्रेट आहात. तुम्ही खरंच राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी खरोखर तुमची बिनविरोध जी निवड झाली आहे ना, त्याला तुम्ही यू डिझर्व इट, यू रिअली डिझर्व इट. धन्यवाद धन्यवाद. बरं, हे झालं खाण्यापिण्याबद्दल. काही तुम्हाला छंद? मकरंद. छंद छंद घई छंद मकरंद, घई छंद मकरंद प्रिय हा.
मिलिंद वा घे छंद मी तो छंद नाही विचारला छंद हॉबीज 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 काय नाही काय राहिलं नाही कंटाळा बघा आता फक्त एक छंद काय इंतजार इंतजार हो इंतजार और वो किसका इंतजार का छंद है का फिर भी किसका इंतजार करते हो किसका इंतजार करेंगे आमच्या हिचा अरे रात्रभर ते आपला हातात घेऊन काय रिमोट हो टीव्हीचा अच्छा 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 टीव्हीचा रिमोट हातात घेऊन एक चॅनल ते दुसरं चॅनल एक चॅनल ते दुसरं चॅनल एक सिरियल ते दुसरं सिरियल एक सिरियल ते दुसरं सिरियल सगळ्या चॅनलचे सगळे सिरियल पाठ झालेत मला अरे ते बकवास सिरियल पाहता तुम्ही बकवास अगदी बकवास पण पाहावं लागतं ना हो जागं राहावं लागतं हो कमाल आहे ना तुमची बरं कधी कंटाळा आला तर कुठं काही लिक्विड ते हो फारच कंटाळा आला तर जातो मून लुक मध्ये अच्छा आमच्या मित्रांबरोबर तेच म्हणजे कधी कधी आता असा हा प्रश्न फार पर्सनल आहे विचारू नये पण आता तुमचं काळीज घट्टच झालेलं आहे म्हणून विचारावं म्हटलं बर बर आता एक महत्वाचा प्रश्न विचारतो डॉक्टर दीन दयाल तुम्हाला आयुष्यात काय करायचंय तुमच्या आयुष्याचं ध्येय काय गुड क्वेश्चन गुड छान थँक्यू सर मला आवडला थँक्यू सर आय लाईक इट थँक्यू सर नाईस क्वेश्चन अगेन थँक्यू सर तुम्हाला माहिती आहे का उत्तर द्या हो मला ना कुठेतरी असा अधिकार गाजवायचा हो हा म्हणजे मला पॉलिटिक्स मध्ये जायचं पॉलिटिक्स हो काय ते असा अधिकार गाजवायला मिळतो ना अशी पॉवर असते पॉवर हो पॉवर आणि मला झालंच तर आमदार किंवा खासदारही व्हायचंय म्हणजे कशी अशी पॉवर मिळते ना अशी पॉवर पॉवर म्हणजे तुम्ही अधिकार न गाजवता गाजवता अधिकार अरे म्हणजे अधिकारापासून वंचित असल्यामुळे तुम्ही अधिकार गाजवण्याचे स्वप्न पाहताय दिसतंय हो झालं तर मंत्री पण व्हायचंय मंत्री व्हायचंय हो ना म्हणजे त्याची पॉवर मिळते ना पॉवर पॉवर ठीक आहे पण खोके ते सगळं ओके मध्ये आहे म्हणजे ते काय डोंगर काय झाडी काय खोके हा ते सगळं ओके आहे का असं काय करताय असं काय करताय अरे माझाच फोन वाजतोय हा हे बघा मी मुलाखतीत आहे आता मला फोन करून डिस्टर्ब करू नका अजिबात नंतर फोन करा हा काय झालं काय झालं अरे काय आहे कुठे आहेस किती वेळ माझं इथे सेक्शन आहे पेशंट इज इन लेबर डिस्ट्रेस बोलू नको निघ मला हवाय आता हॅलो लव यू लव यू काय ग आलोच हा आलो आलो अरे ॲनेस्थेटिस्टला बोलू का आलोच हा ठेव ठेव पीडियाट्रिशियनला बोलायचं राहिलं हा कार्यक्रम लाईव्ह आहे ना हो हो हा लाईव्ह आहे ना हो बंद कर रे ते हे कार्यक्रम बंद कर अरे अरे असं का असं का झालं का बंद हा हा काय नाही मी आता आमच्या प्रश्नांना वाचा फोडणारच मॅडमचा फोन प्रश्न सुटणार नाही तोपर्यंत मी वाचा फोडणार मी आता जातोय पण मी येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा पुन्हा येईन जरूर या प्लीज या पुन्हा एकदा जोरदार टाळ्या